नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द महाराष्ट्रनगर येथील मेट्रो कारशेडमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकरी आणि न्यायहक्कासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र नगर ते मेट्रो कारशेड अशा काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसे राज्य उपाध्यक्ष नवीनभाऊ आचार्य, विभाग अध्यक्ष रवींद्र गवस, महिला विभाग अध्यक्षा अमिता गोरेगावकर, वाहतूक सेना उपाध्यक्ष रवींद्र शेलार, प्रांजल राणे, शीतल पवार, प्रेरणा नरलकर, ज्योती पांचाळ, सचिन ससाणे, राजेंद्र पुरभे, विशाल कदम, जगन्नाथ अमृलाकर, जयेश ठाकूर, संतोष पवार, रोहित शेट्टी, मदन गाडेकर, मंगेश पडवळ, संदीप बनसोडे, पवन पवार, युनुस मुजावर, गणेश भिसे, अविनाश नटे, कृष्णा शिंदे, विजय साबळे, युवराज भालेराव, बाजीराव पवार, पृथ्वीराज नलगे, गणेश सावंत, वैभव निकम, योगेश घनदाट, तुषार गडदे, प्रफुल्ल गुरव, उमेश जाधव, ऋतिक सूर्यवंशी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मनसे सैनिक आणि स्थानिक बेरोजगार युवक सहभागी झाले होते. मनसेच्या वतीनं वेळोवेळी याबाबत MMRDA प्रशासनाला निवेदन दिलं, मात्र मेट्रो कारशेडमध्ये काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्या स्थानिकांना रोजगार देण्यात अपयशी ठरल्यानं हा मोर्चा काढण्यात आलाय. गेल्या 2-3 वर्षापासून जे इथे मेट्रो कारशेडचं काम सुरू आहे त्या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून वारंवार आम्ही इथे निवेदन दिले आहेत, MMRDAला निवेदन दिले आहेत. आमच्या बैठका झाल्या परंतु अजूनही इथले जे ठेकेदार कंपनी आहेत ते अजूनही स्थानिकांना रोजगार देण्यामध्ये अपयशी ठरले, त्याबद्दल आम्ही एक इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये रवी भाऊ यांनी MMRDAच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळावा, इथे लोकांना काम मिळावं, इथे बरेच स्थानिक लोक बेरोजगार आहेत, त्यांना काम मिळण्यासाठी मेट्रोमध्ये एक पत्र निवेदन दिलेलं होतं गेल्या 2-3 दिवसापूर्वी. त्या निवेदनाची आज बैठक होती तिथे, पण MMRDAची कोणतीही लोक तिथे नव्हती. मनसेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चातील शिष्टमंडळाला MMRDA प्रशासनाने सामोरं जाणं गरजेचं होतं, मात्र त्याऐवजी ज्या ठेकेदार कंपन्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला त्याच कंपन्यांचे अधिकारी मोर्चाला सामोरं आले. मात्र येत्या 8 दिवसात मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर सिन्हा यांच्यासोबत चर्चा घडून आणण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानं सदर मोर्चा स्थगित करण्यात आला. आज या मोर्चामध्ये आम्ही खरं तर MMRDA प्रशासन यांना यांच्याशी आम्हाला बोलणं अपेक्षित होतं. आम्ही ज्या कंपनीचा विरोध भांडतोय तेच कंपनीचे काही कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी ते आमच्यासमोर आले, त्यांच्याशी आम्हाला बसून आज काय आमचं डिस्कस झालं नाही, त्यामुळे येत्या 8 दिवसात आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे. येत्या 8 दिवसात मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर सिन्हा साहेब यांच्यासोबत बैठक घेण्याचं आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं आहे. येत्या 8 दिवसात सदर मागणीवर योग्य तो तोडगा न निघाल्यास मेट्रो कारशेडमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांचे काम बंद पाडण्याचा इशाराही यावेळी रवींद्र गवस यांनी दिलाय. 8 दिवसात आणि ती बैठक झाली आणि आमच्या मनासारख्या ज्या आमच्या मागण्या इथल्या स्थानिकांच्या ज्या रोजगाराबद्दल आहेत त्या जर आमच्या मान्य झाल्या तर आम्ही शांत बसू, अन्यथा आम्ही पुढच्या वेळेला आज आम्ही जो शांततेत मोर्चा आणला आणि आम्ही जे मागणी जे निवेदन दिलं ते पुढच्या वेळी आम्ही निवेदन न देता आम्ही मनसे स्टाईल जे असेल इथल्या एकही ठेकेदार किंवा इथलं जे काम चालू आहे ते आम्ही काम करू देणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने मनसेचं आंदोलन करू. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.